या आपल्या शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या पालक सभेला एकत्र आपण इथं आलेलो आहोत. आपल्या सगळ्यांचं मी शाळेच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित असलेले श्री श्रीकांत गावडे डॉक्टर, आपण आमच्या पालकांना मार्गदर्शन करावं. नमस्कार सगळ्यांना. परत मी म्हणेल, हे सगळे जे आहेत ना हे शून्य पालक आहेत. विद्यार्थ्यांची पटसंख्या साधारण 800 पुढे आणि इथं मोजायला गेलं तर त्याचा 1.5 भाग पण नाही आहे. मला कमीत कमी असं वाटत होतं की 50 किंवा 60 तरी असतील, पण हे मोजायला गेलं तर 30 किंवा 40 घरात नाही. त्यामुळं खरोखर तुमचं खरं आधी कौतुक, तुम्ही एवढा वेळ काढून आला. महत्त्वाचा मुद्दा असा, आता आपण विषयांना सुरुवात करून टाकूया. इथं शिशुवर्गाचे मुलं पालक बसवलेले मी आज, कारण मुद्दामून यावर्षी आपण शिशुवर्गाचीही तपासणी केली, ज्यामध्ये मला असं आढळत होतं की पहिली दुसरी तिसरी ते येण्याच्या आधीपासूनच जर यांना तपासलं तर आपल्याला माझं काम पुढचं आणखी थोडं सोपं पडेल. जसं मागच्या वर्षापासून मी सांगत आलेलो, मागच्या 4 वर्षापासून सांगत आलेलो, लहान मुलांमध्ये काम करत असताना बऱ्याचदा त्यांच्या खाण्याच्या गोष्टींवर लक्ष देण्यापेक्षा आपण बाहेरून काय काय ॲप्लिकेशन करू शकू आणि त्यांच्या वयाचे टप्पे, वाढीचे टप्पे, ऋतुमानानुसार त्यांचा आहार आणि त्यामध्ये येणाऱ्या दिनचर्या ह्या जरी पाळल्या ना तरी त्यांचे प्रोटोकॉल किंवा त्यांचे माइलस्टोन म्हणजे त्या त्या वयानुसार त्यांची बुद्धी, त्यांच्या खाण्याच्या सवयी, त्यांच्या शिशूच्या वेळा आणि आकलन क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. सगळ्यात आधी आपण मी काही पॉईंट देतो, त्या पॉईंट्सनुसार आपण त्या चर्चेमध्ये विषय घेत जाऊयात. म्हणजे वजन न वाढणं, जास्त वाढणं, बऱ्याचदा लहान मुलांमध्ये येणाऱ्या तक्रारीं सतत आजारी पडणं, ज्यामध्ये सर्दी, खोकला, ताप किंवा लिव्हरशी संबंधित कोणतेही आजारपण, वर्षातून एकदा तरी टायफॉइड झालेलं असेल, कावीळ झालेली असेल, या लूज मोशन बऱ्याचदा होतात, बाहेर गावून आल्यानंतर याला सारखे जुलाब होतात असेल, अशा तक्रारी. त्यानंतर खाण्याच्या तक्रारी, त्याला काहीही दिलं काहीही भरवलं तरी हा खातच नाही, पण याच्या आवडीचं जर असेल तर मात्र तो तेवढंच खाणार, अगदी उपाशी ठेवलं तरी खाणार नाही. मग आवडीचं म्हणजे काय तर कोणतेही स्नॅक्स किंवा बाहेरचे कोणते आणलेले जिन्नस किंवा पदार्थ, वरण भात, भाजी, पोळी, आमटी असं जर त्याला द्यायला गेलं किंवा भरवायला गेलं तर कितीही चांगलं बनवा, चांगल्यातलं चांगलं बनवून द्या तरी तो खात नाही, अशा ह्या खाण्याच्या तक्रारी. आणि त्यानंतर येतो तो त्यांच्यामध्ये आता वाढलेलं चंचलत्व, त्यांच्यामध्ये झालेला ॲग्रेसिव्हपणा म्हणजे स्वभावात झालेले बदल, राग फार लवकर येणं, उलट बोलणं, उत्तरं उलट देणं किंवा न ऐकणं, ऐकतच नाही कितीही सांगा, म्हणजे चंचलत्व स्वभावामध्ये तर आलेलंच आहे पण त्यांच्या वागण्यामध्ये बोलण्यामधून पण आलेलं आहे. अभ्यास करायला घेतलेला असतो, 2 मिनटं होतं मराठी शिकत वाचत असतो, नंतर मग कुठेतरी चित्र काढायला लागतो, नंतर मग त्याला शिशू येते, नंतर मग 2 मिनटं आपण पोहो किंवा टी व्ही बघूयात, मग नंतर परत अभ्यासाला लागा. तर त्यामुळं असं जे चंचलत्व आहे ना हे त्यांच्या मानसिक वाढीच्या हिशोबाने हे त्यांना हायपर ॲक्टिव्ह करायला सुरुवात होते. हायपर ॲक्टिव्ह म्हणजे त्यांच्यामधलं चंचलत्व आणखीन वाढून त्याला ADHD सिंड्रोम असा ॲडॉप्ट करून घेतो. आपल्याला ते लवकर लक्षात येत नाही की हा चंचलत्वाकडे जातो आहे का मूळ त्याचा स्वभावच तसा आहे. तर ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या मी मुद्दा मी ह्याच सांगणार आहे की त्या आपल्याला कशा बदलता येऊ शकतात, त्याच्यामध्ये काय बदल करणं अपेक्षित आहे आणि ते बदल योग्य पद्धतीने घडवल्यानंतर त्याच्या कन्फर्मेटरी टेस्ट कोणत्या, हे खरोखर आपण जे केलेलं आहे त्याचा योग्य वापर मुलांमध्ये होतो आहे किंवा नाही. तर सगळ्यात आधी मी पहिलं सांगेन की लहान मुलांमध्ये आयुर्वेदाने सांगितलं की अभ्यंग माचरेत नित्यम, अभ्यंग रोज करावं. आता आपल्याला रोज जमणार नाही, कमीत कमी 1 दिवसाआड, अगदी 1 दिवसाआडही जमत नाही आहे तर कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी ते तेल लावूनच त्याला आंघोळ केली गेली पाहिजे. आपलं कसं असतं आहे, बाबू 6 महिन्याचा होत नाही तोपर्यंत आपण अगदी टाळूला तेल, टाळू भरून तेल लावून कोणती मावशी, आया, दाया कोण असेल आपल्या घरात किंवा सासू किंवा मोठी बहीण कोणी असेल त्यांच्याकडून चांगलं तेल लावून घेतो. 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षानंतर जैसे ते आपण आपल्या कामाच्या रगड्यात, बाबू बाबूच्या कामाच्या रगड्यात, तसं व्हायला नको. अभ्यंग माचरेत नित्यम स जराश्रम वात असं आयुर्वेदाने सांगितलं आहे. अभ्यंग हे प्रत्येकाने करायचं आहे, प्रत्येकाने म्हणजे आपणसुद्धा. याचे काही उदाहरणं तुम्हाला लगेच दिलं होतं की अभ्यंग केल्यानंतर किंवा न केल्यामुळे होणारे दुष्परिणाम कोणते आणि केल्यानंतर होणारे फायदे कोणते. त्या अभ्यंगाचे फायदे असे, स जराश्रम आणि वात, वाताचे आजारपण येणार नाही, श्रम म्हणजे थकवा येणार नाही आणि जरा म्हणजे वार्धक्य येणार नाही, असं त्या अभ्यंगाचं महत्त्व आयुर्वेदाने सांगितलं आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये अभ्यंगाचं महत्त्व असं की त्यांचा बॉडी टोन वाढतो. बरेच जण आम्हाला सांगत असतात
टॉनिक कशासाठी, तर त्याची उंची किंवा त्याला आपण जे म्हणतो लहान मुलांमध्ये जसं पाळसं येतं तसं त्याचा मसल गर्थ वाढवण्याच्या हिशोबाने, त्याच्या मांसल पेशींची वाढ होण्याच्या हिशोबाने अभ्यंग करणं गरजेचं आहे. हे अभ्यंग जर रोज केलं तर माझं असं म्हणणं आहे नरिशमेंट म्हणजे पोषक तत्व फक्त पोटातून नातून जातात किंवा जी तोंडातूनच जातात असं नाही आहे. स्किनलासुद्धा आपण जे काही पोषक तत्व देतो अभ्यंगाच्या मार्फत ते सुद्धा त्या मांसपेशींचं त्वचेत हाडात पोषण करणारेच असतात. त्यामुळं अभ्यंग हे रोज केलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल रोज करायचं, किती खटाटोपे, त्याला तेल लावा, त्याला थांबवा, जिरवा, मुरवा, नंतर त्याला साबण लावायचा नाही लावायचा, त्याचे नियम पाळायचे नाही पाळायचे. माझं असं म्हणणं आहे 23 सेकंदामध्ये मोठ्यापासून लहानांपर्यंत सगळ्यांना तेल लावता येतं. तेल मला फक्त लावणं अपेक्षित आहे, इथं कोणत्याही प्रकारचा मसाज अपेक्षित नाही आहे. तेल लावल्यानंतर तुम्ही लगेच त्याला आंघोळ करून कोणत्याही साबणाने, तुमचा जो काही फॅमिली सोप असेल, बॉडी सोप असेल, त्याने लगेच त्याला स्वच्छ करून घेऊ शकतात. त्यासाठी कोणत्याही जिरवण्याची मुरवण्याची गरज नाही, त्यासाठी कोणत्याही पद्धतीचा उठणं बिटणं किंवा बेसन वगैरे लावायची गरज नाही. साबणाने त्याला स्वच्छ कसं कसं घासून घ्या. माझं असं म्हणणं आहे 23 सेकंदानंतर जेव्हा तेल लागतं तेवढं आपण स्वार्थी म्हणेल की जेवढं गरजेचं आहे ना तेवढं लगेच ते खेळ जे आहेत नको त्या असलेल्या गोष्टी नको त्या असलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला स्वच्छ करता येतात. तर या हिशोबाने 23 सेकंदात आपण तेल लावू शकतो. एक बकेट भरेस्तोवर आपलं तेल लावून होतं, बकेट भरल्यानंतर लगेच त्याला आंघोळ घाला, साबणाने स्वच्छ करून टाका. हे अगदी शिशुवर्गातल्या मुलापासून ते 99 वर्षाच्या आजोबांपर्यंत सगळ्यांना हा नियम लागू. आता याचे फायदे कसे होतात तुम्हाला सांगतो. आता तुम्ही मांडी घालून बसलेले आहेत बघा सगळेजण, एक 10-15 मिनटानंतर बघा आपली अवस्था कशी होते. सुरुवातीला तुम्हाला वर बसायला टेबल होते, बाकडे होते, हो की नाही, त्यावेळेस अगदी निवांत बसता येत होतं. आता थोड्या वेळानंतर मांडी बदलेल, थोडा पाय पुढं मागं होईल, पुढचीला सांगायचं जरा पुढं सरक, मागचीला सांगायचं जरा मागे सरक, थोडा वेळ मिळाला तर एक पाय आपण सरळही करून परत घेतो. म्हणजे आपण कमीत कमी 20 मिनटंसुद्धा स्वस्थ एका पोझिशनमध्ये बसू शकत नाही आहे. याच्यामागचं कारण काय, आपल्या हाडांना न मिळालेलं पोषण, आपल्या त्वचेमध्ये आलेली कोरड आणि मांसपेशीमध्ये वाढलेलं काठिण्य, बरोबर की नाही. बरेच जण आध्यात्मिक मार्गामध्ये जे आहेत ते बैठकीला जातात, बैठकीला बसल्यानंतरही अर्ध लक्ष गुडघ्याकडे असतं, दुखतोय की काय, कमरेतून समग येते की काय, नाम जप तर वेगळीकडेच राहिला. पण आमचं हे दुखणं, म्हणून माझं असं म्हणणं आहे आधी शरीराने स्वस्थ व्हा आणि नंतर मग बाकीच्या गोष्टींकडे लक्ष द्या, तरच तिथं लक्ष चांगलं लागेल. नाहीतर अर्धे लक्ष बाकीच्या वेगळ्या गोष्टींकडे पण यायला लागले. आता कारणं बरीच आहे लक्ष विचलित करणारी. तर हे अभ्यंगाचं महत्त्व सगळ्यांसाठी साधा नियम सगळ्यांनी लावून घ्या. माझं असं म्हणणं आहे तुम्ही जर केलं तर मुलं फॉलो करतील, म्हणून मुलं जी अनुकरण करणारी आहेत ना तर त्यांच्यामध्ये हा एक नियम स्वतःला लावला तर त्या मुलांमध्येही तो रुटीनली आपल्याला लावून घेता येईल. आता हे कोणतं तेल कसं लावायचं, ऋतूनुसार बदलायचं का, मुलांसाठी कोणतं, मोठ्यांसाठी कोणतं, माझं असं म्हणणं आहे सगळ्यांसाठी एकच नियम. कारण नियमात जायला गेलो तर आपण बऱ्याचदा असं आढळलं मिळालं की आपण नियमच पाळत नाही. जसं आज नियम होता पालकसभेला येणं, आपण बघा किती पाळला येतो. म्हणून मी बिना नियमाचे जे गुणधर्म आहेत ना तेच सांगत असतो ज्याला नियम नाही. साधं खोबरेल तेल 12 महिने, साधं खोबरेल तेल प्रत्येकाच्या घरात आहे. खोबऱ्यासारखा असा प्रश्न असा भाग आहे की जो सगळ्यांचं नरिशमेंट किंवा पोषण चांगल्या पद्धतीने करतो. म्हणजे बरेच जण म्हणते डॉक्टर मध्ये तिळ तेल लावायचं का, तिळ तेल लावायला काही हरकत नाही, मोहरीचं तेल लावायचं का, मोहरीचं तेल लावायला काही हरकत नाही, पण त्याचे नियम आहे. तिळ तेल जसं वजन वाढवतं तसं वजन कमीही करतं. मोहरीचं तेल जसं आपण लावतो तसं जर त्या पद्धतीच्या टेम्परेचरमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये आपण नाही राहिलो तर मोहरीचं तेल गरम पडतं स्किनला, त्यामुळं पुरळी येऊ शकतं किंवा ते बाधू शकतं. ज्यावेळेस आपलं तापमान 5-6-7 अशा थंडीमध्ये मोहरीचं तेल लावा, इथं तेवढं टेम्परेचर येतच नाही. थंडीमध्येही आपण 22 किंवा 20 डिग्री सेंटीग्रेडमध्येच असतो, त्यामुळे मोहरीचं तेल मुंबई किंवा मुंबईच्या पेरीफेरीमध्ये किंवा कोकणात लावू नये. तिळाच्या तेलाला नेहमी कोमट करूनच लावलं गेलं पाहिजे, तरच त्याचे गुणधर्म आपल्याला भेटतात. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे ज्या गोष्टीला नियम नाही ना ते आपण पाळावे. खोबरेल तेलाला कसलाही नियम नाही, 12 महिने साधं थंड तेल जरी लावलं तरी चालतं आहे, कोमट करून लावलं तरी चालतं आहे, लहानांना लावलं तरी चालेल, मोठ्यांना लावलं तरी काही हरकत नाही. तर त्या हिशोबाने साधं खोबरेल तेल 12 महिने. आता पुढच्या वेळेस जी पालकसभा होईल त्यावेळेस जे काही 10-12 डोकी असतील त्यांना मी प्रत्येकांना विचारेल. आणि असं व्हायला लागले की आता ती संख्या रोडावत चालली. बऱ्याच जणांना गुणधर्म माहीत झालेले आहेत, डॉक्टर दरवेळेस येऊन तेच सांगतात आमचे मुलं आता तरतरीच झालीत असं मला अपेक्षित धरायला काही हरकत नाही. त्यामुळे पुढच्या वर्षीची पालकसभा फक्त शिशुवर्गासाठी.
तसं नको व्हायला. प्रत्येक वेळेस या, तुम्हाला काही ना काही नवीन मी प्रत्येक वेळेस सांगेल, कारण तपासणीमध्ये प्रत्येक वेळेस मला एक एक गोष्ट जाणीव अशी वाढायला लागली की प्रत्येक वेळेस मला तेच सांगावं लागते, पण आता थोडं मॉडिफाईड करून सांगेल. तर पहिला नियम, मुलांसाठी अभ्यंग साधं खोबरेल तेल 23 सेकंद 12 महिने. बऱ्याचदा वजन न वाढणारे जी मुलं आहेत की आपल्याला असं वाटतं आता जी दुसरी तिसरी चौथीतली मुलं आहेत, पण त्यांचं वजन किती आहे, 14 ते 20 किलोग्राममध्येच वाढतं आहे, त्याच्या पुढं जात नाही आहे. बऱ्याच जणांच्या अशा तक्रारी असतात, डॉक्टर सगळं काही खातो पण त्याचं वजनच वाढत नाही. आता ही वजन न वाढणाऱ्या मुलांमध्ये ना सगळ्यात पहिला नियम असतो की त्या मुलांना जंताचं औषध प्रॉपरली देणं. मागे मी जंताची औषधी कशी द्यायची ती सांगितलेली होती, किती जणांनी ती फॉलो केली मला कल्पना नाही, पण आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मी परत एकदा सांगतो, जंताचं औषध दर 3 महिन्यांनी द्यायचं. जंताचं औषध दिल्यानंतर प्रत्येकाला पुढच्या 24 तासामध्ये एरंडेल तेल पाजणं आवश्यक आहे. एरंडेल तेल लहान मुलांच्या बाबतीमध्ये देताना 5 ml द्यायचं आहे, मोठ्यांच्या बाबतीत घेताना ते 10 ml घ्यायचं आहे. याने कोणतीही जुलाब होत नाही. बऱ्याच जणांचा असा समज आहे की जंताची औषध घेतल्यानंतर जुलाब होतात, सुट्टीच्या दिवशी द्यावं की काय. बऱ्याच जणांना असं वाटतं आता डॉक्टरने एरंडेल तेल, हा काही नवीनच उद्योग आमच्या मागं लावला आहे, एरंडेल तेल द्यायचं. आपणही लहानपणी घेतलेले आहेत एरंडेल तेल, अगदी नाकं मुरडत का होईना पण घेतलेले आहेत, मार खाऊन का होईना पण खाल्लेलं आहे. तर त्या एरंडेल तेलाचे गुणधर्म आता आपण बघतो आहे काय आहेत ते. जनरली कोणतेही जंताचं औषध जेव्हा आपण घेतो, अल्बेंडाझोल नावाचा मेन कंटेंट आहे जंताच्या औषधाचा, नंतर कंपनीनुसार त्याचं ट्रेड नेम बदलेल, पण त्यातलं कंटेंट जे आहे ते अल्बेंडाझोल. बऱ्याच जणांना मी ज्या चिठ्ठी दिली होती प्रत्येकाच्या मागे मी अल्बेंडाझोल लिहूनच दिलं होतं प्रत्येकाच्या. तर हे अल्बेंडाझोल काय करतं, ह्या जंतांना फक्त डिॲक्टिव किंवा मृत करण्याचं काम हे अल्बेंडाझोल करतं, जंताचं औषध. पण ते शरीराच्या बाहेर निघत नाही. म्हणजे शरीराच्या बाहेर काढण्यासाठी काय करावं लागेल, त्याची मलप्रवृत्ती किंवा त्याच्या मोशनच्या वेळा किंवा त्याच्या शौचाच्या वेळा नॉर्मल पाहिजे. पण आमच्या बापूच्या मोशनच्या वेळाच नसतात, सकाळची शाळा असतील तर अजिबातच नसतात. मग तो सकाळी कधी मोशनला गेला हे आम्हाला आठवत नाही. मग याच्या मोशनच्या वेळा कोणत्या, जेवणानंतर लगेच, दुपारी जेवणानंतर, किंवा मग संध्याकाळी क्लासहून आल्यानंतर. काही जणांच्या आशाही होत्या की रात्री जेवणानंतर, आणि काही जणांच्या आशा आहे की एक दिवसाआड. मग याच्यामुळं होतं आहे काय, तो हळूहळू बद्धकोष्ठतेकडे चालला आहे. बद्धकोष्ठतेचा त्रास जर मुलांमध्ये होत असेल तर त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे त्याची उष्णता वाढायला लागते, त्याचे हातपाय नेहमी गरम लागतात, पर्टिक्युलरली तळहात, तळपाय आणि डोकं. अशी मुलं ज्यांचे ज्यांचे तळहात, तळपाय आणि डोकं गरम आहेत, सगळ्यात आधी त्यांचं हे क्रॉस चेक करावं की त्याला रोज शौचालय होते किंवा नाही. होत नसेल तर आधी त्याच्यावर काम करा. नाही तर बरेच जणं म्हणतात आमच्याकडे येऊन, ह्याला ना बारीक तापच असतो नेहमी, थर्मामीटर लावलं तर 96 पुढं कधी जातच नाही, पण बारीक ताप आला कसा. त्याचा अर्थ बद्धकोष्ठतेमुळे ही उष्णता वाढते. उष्णता वाढल्यामुळं मग त्यांच्या स्किनचे त्रास आहे, स्वभावामधला रागीटपणा किंवा चंचलत्व हे पण तिथूनच सुरू होतं. त्यामुळं मुळावरच आपण आघात घालायचा, तो म्हणजे काय, जंताचं औषध द्यायचं, त्यानंतर 5 ml एरंडेल तेल त्याला कसंही द्या. आता कसंही देत असताना आपला बाबा आपल्या मोबाईल फोनसारखा स्मार्ट झालेला आहे, दुधात टाकलं त्याला वास येतो, चहात टाकलं त्याला चव कळते, असं तर घेणं शक्यच होत नाही. त्याला आमची कसरत होते, तू घे नाही तर मग मीच घेईल, तर तसं व्हायला नको. आपण पोळ्या करतो, चपाती लाटत असताना त्याची घडी घालून त्यामध्ये तेल घालतो, अशा वेळेस हे एरंडेल तेल 5 ml त्याच्यामध्ये घाला, त्याची पोळी करा, ती त्या मुलांना खाऊ घाला. आपणही तसंच करायचं आहे, आहुंना नाही घालतं त्यांनासुद्धा तसंच द्यायचं आहे. पण सगळ्यांनी ते एरंडेल तेल घ्यायला सुरुवात करा. हे बघा मुलं, मी का म्हणतो सगळ्यांसाठी का नियम लावतो हे, की मुलं आपलं अनुकरण करणार आहेत, त्यामुळं आपण जर त्या गोष्टी केल्या तरच ते मुलं त्या पद्धतीने करायला लागतील. त्यामुळं हे एरंडेल तेल सगळ्यांनी, जंताचं औषध सगळ्यांनी. जंताचं औषध लहान मुलांच्या बाबतीमध्ये दर 3 महिन्यांनी घ्यायचं आहे, मोठ्यांच्या बाबतीमध्ये वर्षातून 2 दर 6 महिन्यानंतर. तर अभ्यंगाचं महत्त्व सांगत असताना, तुमच्यापैकी किती जण असं आहे की जे तेल लावतात आठवड्यातून एकदा तरी आणि मग आंघोळ करतात, हे अनुकरण आहे. आपण जर नाही लावलं तर मुलं कशी लावतील. हां बघा, मागच्या वेळेसच्या लेक्चरचा बऱ्याच जणांना फरक जाणवला, त्याचे काय काय फायदे तुम्हाला जाणवलेत पर्टिक्युलरली स्वतःला, मुलांचं मी नाही विचारणार, स्वतःमध्ये सांगा फक्त 2-3, मी बाकीच्यांना सांगेल. हे बघा, तुम्ही जर सांगितलं तर बाकीच्यांसाठी गाईडलाईन असेल, नाहीतर मग मी म्हणलं कालाचं कीर्तन चालूच आहे, तसं नको आहे. हां, मुलांची वाढ चांगली झाली, स्किनमध्ये एक लस्टर यायला लागलं जी चुक तुकतुकीत दिसायची, किंवा बऱ्याचशा मुलांच्या ना कोपरे बघायचे, त्वचा बघायची असेल ना नेहमी कोपरे बघायचे पोरांचे. जनरली तिसरीच्या पुढचे मुलं जे असतात त्यांच्यामध्ये तर फार लवकर दिसतात, हे पहिली दुसरीच्या किंवा शिशुवर्गातले जाणवणार नाही, पण मोठी जी मुलं आहेत ना त्यांच्या कोपरे ना काळवंडलेले असतात, तिथे छोटे छोटे पुरळ आलेले असते,
आणि आपला बाबू नेहमी ते खाजवत असतो, तिथं नेहमी कंड असतो, आणि कंड केल्यानंतर ना पांढऱ्या रेषा येते, म्हणजे स्किन कोरडी आहे, स्किनमध्ये एक लस्टर नाही आहे, आणि तेच कंडिशन आपल्या पोटांमध्ये किंवा आतड्यांच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. म्हणून मग बद्धकोष्ठता, उष्णता हे त्रास त्या ठिकाणी होतात. म्हणून पहिला नियम, मी असे नियम सांगणार आहे की जिथं तुम्हाला कोणत्या मेडिकलवर जायची गरज नाही आहे, कारण माझा मोठोच आहे औषधाला नाही म्हणायला शिका. पर्टिक्युलरली लहान मुलांमध्ये तर अँटीबायोटिक देऊच नाही असा माझा आग्रह असतो, नाही तर आपली सवय असते बाबूला शिंका आल्या की लावून नेबुलायझर, बाबूला सर्दी झाली की दे त्याला बाप, बरं त्या वाफेमध्ये काय टाकलं आहे, किती टाकायचं आहे, कसं टाकायचं आहे. एक दोन पट्टे तर असेही भेटले, डॉक्टर आम्ही ते विकत घेतले, तुमचं ते कांडी द्या मला पाणी टाकायची, असेही भेटले मला, विकतच घेतले ते. काय त्याला सारखीच सर्दी होते, ते सारखं सारखं तुमच्याकडे येण्यापेक्षा ना ते विकतच घेतले, 1200 रुपयाला तर भेटतं ते. घरामध्ये ठेवले, लाईट लावले की भुर सुरू होत होते, त्याची सवय नको. इथं हा बालदमा सुरू होऊन जातो. आपण काय करतो, जनरली अशा औषधांवर त्यांना डिपेंडंट करून टाकतो, आणि त्यामुळं सर्दी खोकला यायला लागला आपण वाटच बघतो आला का लाव नेबुलायझर, म्हणजे त्याला स्वतःची प्रतिकार क्षमता वाढायची आपण आपण वेळच दिला नाही, आणि त्या दृष्टीची कोणती उपाययोजना पण केली नाही. त्यामुळं सगळ्यात आधी तेल लावणं, दुसरं झालं जंताचं औषध, आता तिसरं आपण सर्दी खोकला त्यामुळं होणारा ताप, त्यामुळं न वाढणारे त्यांची वजनं याच्यावर येऊयात. जनरली जी लहान मुलं ग्राउंड ॲक्टिव्हिटी ज्यांची नाही आहेत, की जी खेळत नाही आहेत किंवा खेळताना दमतात, पायऱ्या चढल्यानंतर दमतात, बऱ्याचदा रात्री झोपत असताना किंवा झोपल्यानंतर त्यांच्या छातीची घरघर ऐकू येते, ज्यांना मुळात बालदमा असेल अशा मुलांसाठी 2-3 गोष्टी सांगून ठेवतो. त्या म्हणजे सगळ्यात पहिलं आपल्या घरामध्ये ना सुंठ आणि वेखंड कायम ठेवायची, सुंठ पावडर वेखंड पावडर किंवा याच्या दोघांच्याही काड्या मिळतात. सुंठ प्रत्येकाच्या घरामध्ये अख्खी असते, वेखंडाची काडी मिळते, ती काडी पण आपल्या घरामध्ये ठेवा. बाबूचं जेवढं वय असेल ना तेवढ्या फेरे दोघांचेही घ्यायचे, सहाणीवर आपण फेरे घेतून त्याचा गंध काढतो. बाळगुटी जर लहानपणी आपण त्यांना दिली असेल तर ती सहाण घरामध्ये असेल, आणि आहो पूजा करत असेल तर देवघरामध्ये असेल. हां, तर त्या हिशोबाने ती सहाण घरामध्ये जी आहे त्याच्यावर पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये कशामध्ये ते सुंठ आणि वेखंडाचे वेढे आपण घेऊ शकतो, आणि ते वेढे जर बाबूचं वजन आपल्या 5 वर्षाचं असेल, 5 सुंठीचे 5 वेखंडाचे दोघांचे मिळून 10 झाले, जेवढा गंध निघाला तेवढंच मध घाला, आणि त्याला दिवसभरातून एकदा कधीही द्या. मी असं म्हणणार नाही की त्याला सकाळीच द्यायचं आहे, दुपारच द्यायचं आहे, संध्याकाळीच द्यायचं आहे, तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं द्या, पण त्याला ते द्या. आणि हे मुद्दामून याच्यासाठी सांगतोय की पावसाळ्यामध्ये हे कंपल्सरी द्यायचं, साधारण पहिला पाऊस पडल्यानंतर नवरात्रीपर्यंत, कारण तोपर्यंत आपण त्या फुफ्फुसांची क्षमता एवढी वाढवून ठेवतो की त्याला थंडीची बाधा होणार नाही. तोपर्यंत आपण फुफ्फुसाची क्षमता एवढी वाढवून ठेवतो की जसं आता जसं जसं ऊन वाढेल तसा तसा तो फ्रीजकडे जायला लागेल, तसा तसा तो बर्फाकडे जायला लागेल, तसा तसा तो गोळा खायला मागायला लागेल, तसा तसा तो कोल्ड्रिंककडे जायला लागेल, तर यामुळे पण त्याला त्रास होणार नाही. तर बऱ्याच जणांना सवय असते बर्फ खाल्ला की सर्दी, एक काही जणांना एक 12 महिन्याच्या सर्दीचा एक प्रकार असतो, केळी खाल्ली तरी सर्दी होते आम्हाला, मोठ्यांनाही असतो, आणि उगाच शिव्या विचारा त्या केळीला बसतात, केळीच त्रासदायक आहे, आम्ही केळी खातच नाही. माझं असं म्हणणं आहे केळीसारखं आयरन कशातच नाही आहे, काही नाही खाऊ घातल्याने मुलाने फक्त रोज केळी जरी खाल्ली तरी चालेल मला, असं ते प्रपोर्शनल डायट केळीचं लहान मुलांच्या बाबतीमध्ये. पण त्याने जर त्याला सर्दी होत असेल तर एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्याचं पाचन करणारी जी क्षमता आहे केळीचं किंवा त्यामधून तयार होणारा कफ बाबूला सहन होत नाही आहे, मग त्यामुळं तो कसा रेग्युलराइज करायचा, ते केळी कशी सहन होतील त्याला. सगळ्यात पहिला नियम केळीच्या बाबतीमध्ये, कोणतेही फळं देत असताना ते गोड असले पाहिजे, म्हणजे आंबट फळं एक देऊ नका त्याला फक्त, पण कोणतेही फळं देत असताना, म्हणजे केळी झाली किंवा पेरू झाला, पेरूला बरेच जण मीठ लावून खातात, माझं असं म्हणणं आहे केळी पेरू अशा गोष्टींना मध लावून खाव्यात, किंवा ते खाल्ल्यानंतर कमीत कमी 1/2 चमचा मध तरी खावं, की जेणेकरून ते बाधणार नाही. हे नाही बाधलं ना सगळ्यात महत्त्वाचं, मला सगळे आयन त्या मुलाच्या पोटात जातील, दुसरं त्याचं वजन वाढवण्यासाठी ते एक काम करेल. त्याचा अर्थ असा नाही की केळी खाऊन वजन वाढतं, हे मुलांच्या बाबतीमध्ये सांगतो आहे बरं का, नाही तर मग बरेचसे पालक पण बघतात आपलंही वजन जरा कमी आहे ना खाऊन बघावं 1-2 डझन, तसा काही प्रयोग आपण स्वतःवर करायचा. तर मुलांच्यासाठीचा डायट फूड म्हणून मी सांगतो की जेणेकरून त्यांची वजनं आणि त्यांचे प्रपोर्शन्स हे फार चांगल्या पद्धतीने वाढतात. ज्या मुलांना काहींना सवय असते की रात्रीच्या वेळेत ना उगाचंच पाय चेपायला सांगतात, काय त्यांना पाय आपटतात किंवा खेळून आले की पाय दुखतात त्यांचे नेहमी, अशा मुलांमध्ये नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की यांची कॅल्शियम डिफिशियन्सी आहे, हे कॅल्शियमचे अन्नपदार्थ पोटात त्यांच्या जात नाही आहे. आणि दुसरं, जर पाय आपटायला लागले की सगळ्यात आधी त्याचं रिफ्लेक्शन आपण बघायचं तोंडाकडे, त्याचे दात बघायचे कसे आहेत,
दातामध्ये कुठेही कीड लागलेली असेल किंवा दात पोखरला गेला असेल आणि खाली पाय आपटत असेल तर समजायचं याला कॅल्शियम देणं गरजेचं आहे. मग आता कॅल्शियमसाठी काही कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायची आवश्यकता नाही. मग अशी मी जो नियम लावला ना, अभ्यंगम आचरित नित्यम, रोज तेल लावलं की आपलं कॅल्शियम आपल्या हाडांना चांगलं पोषण मिळतं आणि तिथून कॅल्शियम भरून येतं. आपली पण हाडं बऱ्याचदा आपण बघतो, आता जसं मगाशी सांगितलं तो एक टेस्ट तुम्हाला थोड्या वेळाने दिसेलच, पाय वगैरे बदलायला लागले, कंबर दुखायला लागली, आपण एक्सरे वगैरे काढून आणतो. आमच्यासारखे हुशार डॉक्टर जे स्वतःला हुशार म्हणून घेतात ते लगेच सांगतात की तुमची हाडं ना थोडी ठिसूळ झालेली आहेत, तुमच्या मणक्यामध्ये ना थोडा गॅप आलेला आहे. ऑस्टिओपोरोसिस नावाचा असा एक गोंड शब्द सांगतात, हाडांमधली घनता कमी झालेली आहे. हां, ऑस्टिओपोरोसिस, हाडं ठिसूळ व्हायला लागले. ते म्हणतात अरे हाडं ठिसूळ, आता तिथं काही सिमेंटसारखं तर काम नाही आहे, बिल्डिंग ठिसूळ व्हायला लागली त्याला सलना बिलना मारला किंवा सिमेंट वगैरे लावून त्याला नवीन करता येईल असं काही नाही आहे. त्यामुळं नवीन शरीरामध्ये कॅल्शियम घटक कसे तयार होतील आणि कॅल्शियमची मात्रा कशी भरून निघेल तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय, विटॅमिन डी. जसं आज तुम्ही कोवळ्या उन्हात बसलाय, आठवा बरं याच्या आधी आपण असं कोवळ्या उन्हात कधी बसलो होतो का? कधीच नाही. आमच्या मागं कामाचा उरक असतो डॉक्टर, तुमचं काय, तुम्ही आपली माईक घेऊन 8 वाजताही उभे राहू शकतात, ओके ना? कामाचा उरक जरी असला ना तरी एक गोष्ट महत्त्वाची, आठवड्यातून एकदा जरी आपण कोवळ्या उन्हात, माझं असं म्हणणं नाही की अगदीच एक्सपोज व्हायचं आहे, उन्हामध्ये पूर्ण जाऊन उभं राहायचं, टेरेसवर जायचं किंवा जिथं ऊन येते अशा ग्राउंडमध्ये जायला पाहिजे असं काही नाही आहे. आपल्या खिडकीतून ऊन येत असेल, गॅलरीतून ऊन येत असेल, कोणत्याही भागामध्ये जिथं कुठं, ज्यांना मागे उन्हाचा त्रास होत असेल, विटॅमिन डी बरंच घेतले त्यांनी पुढं आलं तरी चालेल, तर अशा पद्धतीने एक आठवड्यातून एकदा. फक्त किती वेळ पाहिजे आपल्याला मला उन्हाचं एक्सपोजर? फक्त 5 किंवा 10 मिनटं. 5 किंवा 10 मिनटं जरी आपण अशा पद्धतीने उन्हामध्ये बसलो तरी आपल्याला आवश्यक असणारा विटॅमिन डीचा पूर्ण कोर्स आठवड्याभराचा होऊन जातो. आणि तोच नियम आपण मुलांसाठी लावावा. आपण आता आठवा बरं, आपली लहान मुलं किती वेळा उन्हामध्ये जातात? शाळा असेल सकाळची तर प्रश्नच येत नाही, शाळा असेल दुपारची तर बाबू सकाळच्या वेळेमध्ये कुठं असतो? एक तर क्लासमध्ये असतो, नाही तर किचनमध्ये कुठं मिळत असतो, नाही तर बेडवर झोपलेला असतो. आपण आठवा बरस कमीत कमी सुट्टीच्या दिवशी तरी आपण काय करतो, किंवा हा वर्ग इकडचा वर्ग काय करतो, आपण कुठं असतो? रिक्षाच्या लाईनमध्ये, लोकलच्या डब्यामध्ये, ए सी ऑफिसमध्ये किंवा ए सी गाडीमध्ये, अगदीच काही नाही रविवार असेल तर बिछाण्यामध्ये. तर माझं असं म्हणणं आहे ज्या गोष्टी नॅचरली मिळतात ना, नैसर्गिक स्रोत आहेत, आणि आता एक सर्वेनुसार असं जाणवायला लागलं आहे जे काही डीजनरेशन म्हणजे हाडांच्या ठिसूळपणा किंवा हाडांचे जे त्रास व्हायचे, जे सुरुवातीला त्याचं वय जे अगदी 60च्या पुढं व्हायचे ना, ते आता 35च्या पुढं व्हायला लागले. हे 35मध्येच आपण 60ची सगळी लक्षणं शरीरामध्ये आणतो आहे. तर याच्यामागचं जे कारण आहे ते म्हणजे बऱ्याच जणांनाही परत सांगेल की विटॅमिन डीच्या पण गोळ्या मिळतात. आठवड्यातून एक गोळी किंवा सॅशेट घेतलं की विटॅमिन डी नॉर्मल होतं, पण हे आर्टिफिशियलचा जो डोस आहे ना तो थोडा जरी कमी जास्त झाला की आपल्याला युरिन स्टोन होऊ शकतो, किडनी स्टोन होऊ शकतो. पण उन्हामध्ये उभं राहिल्यानंतर दुसरा तुम्हाला काही त्रास होणार नाही, फक्त कोवळ्या उन्हात उभं राहायचं आहे. नाही तर एक दोन जणांचे फोन असे आले होते, डॉक्टर तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आधी पालकसभेमध्ये आम्हाला सांगितलं होतं उन्हात उभं राहायचं म्हणून, मी आता नागपूरमध्ये उन्हात उभं राहिले आणि चक्कर यायला लागली. त्यामुळं लक्षात घ्यायचं आपण कुठं आहोत, कोणतं ऊन सांगितलं आहे, किती वेळ सांगितलं आहे, याचं थोडं भान ठेवायचं. नाहीतर काही जणं असतात डॉक्टर गावड्यांना फॉलो करणारे, ते फार अगदी डोळे झाकून फॉलो करतात, सांगितलं ना उन्हात उन्हातच उभं राहायचं, तर तसं काही नाही. सकाळचं ऊन 7:30 आधीचं, किंवा तुम्ही अगदीच कुठं बाहेर गेलेलं असाल मुंबई किंवा मुंबई झोन सोडून, तर 8 पर्यंत पुष्कळ झालं, 8 नंतर मग ते तापायला लागेल, नंतर तुम्ही म्हणाल मला स्किनसाठी पण औषधं सांगा काहीतरी, तर तसं नको. मुलांना पण त्या पद्धतीने आठवड्यातून एकदा विटॅमिन डी बघा. हे विटॅमिन डी फक्त हाडांसाठी महत्त्वाचं असं नाही आहे. ज्या मुलांमध्ये ना, ज्याला मी म्हणेल की विस्मरण, शॉर्ट टर्म मेमरी लॉस, म्हणजे परीक्षेचा उद्या पेपर आहे ना, आज आपण त्याचा अभ्यास घरी सगळा घेतलेला असतो, पण जसा पेपर हातात येतो तसा आमचा बाबू ब्लँक होऊन जातो, त्याला आठवतच नाही. पुढच्याला विचार, सुरुवात सांग रे, मागच्याला विचार, मधला शब्द सांग रे, अशी ज्यांची गत होते ना याला शॉर्ट टर्म मेमरी लॉसमध्ये येतो आपण. जे सिनियर सिटिझन्स आपल्या घरामध्ये असतात किंवा आपल्यालाही बऱ्याचदा असं होतं, मोबाईल कुठं ठेवला माहीत नसतं पण ते आपल्या पाऊचमध्येच असतो, बँकेतून कालच पासबुक आणून ठेवलेलं असतं, कुठं असतं माहीत नसतं पण त्या फ्रीजवरच ठेवलेलं असतं, लक्षातच येत नाही लवकर. भाजी तयार झाली पण मीठ घातलं की नाही तेच लक्षात येत नाही, मग आपणच ती चापून खातो, तर शॉर्ट टर्म मेमरी लॉस म्हणतो आपण. आपल्या लग्नात कोण कसं नसलं ते सगळं आठवत आहे, पण भाजीत मीठ घातलं की नाही हे मागच्या एका तासाभरामधलं आपल्याला आठवत नाही, याला म्हणायचं शॉर्ट टर्म मेमरी लॉस. सिनियर सिटिझनच्या बाबतीमध्ये असं होतं बऱ्याचदा, मोबाईल नंबर विसरतात,
जर नवीन ठिकाणी गेलो की आपल्या फ्लॅटचा नंबर विसरतात किंवा विंग विसरतात, तर त्याला काही अल्झायमरकडे न्यायचं नाही आहे. बऱ्याचदा असं होतं की सिनियर सिटिझन्समध्ये हा अल्झायमरचा शिक्का बसतो आणि नको नको ते औषधे त्यांच्यामध्ये प्रयोगाच्या स्वरूपामध्ये वापरली जातात. तशी काही गरज नाही आहे. त्यांना पण व्हिटॅमिन डीची गरज आहे. लहान मुलांच्या बाबतीमध्ये व्हिटॅमिन डीची गरज आहे हे लक्षात घ्यायचं आहे. तिसरं, जसं आता मी हे सर्दी खोकल्यावर आपला विषय होता, तिथून आपण व्हिटॅमिन डीपर्यंत आलो, तर सर्दी खोकला ज्यांना सारखा होतो आहे किंवा बालदमा ज्यांच्यामध्ये आहे किंवा ज्यांना कोणत्याही अशा अन्नपदार्थांची एलर्जी आहे, कोणतीही फळं खाल्ल्यानंतर सर्दी होणं, त्यांच्यासाठी सुंठ आणि वेखंड मी मागेही सांगितलं, त्यांच्या वयाच्या हिशोबाने तेवढे वेढे घ्यायचे. जर मोठ्यांमध्ये असेल, मोठा म्हणजे कोण, 15 वर्षाच्या पुढे किंवा 16 वर्षाच्या पुढे तो आहे तो तरुण किंवा मग सिनियर्स, आज 18 वर्षा बाला सांगितलं, त्यामुळे मी जे सांगितलेले नियम आहे ते 15 वर्षापर्यंत सगळ्यांना लागू. 15 वर्षाच्या पुढं मग काय करायचं आहे, प्रत्येकाला 10 फेरे कंपल्सरी, म्हणजे तो 20 वर्षाचा असो, 40 असो किंवा 50 असो, त्यांनी फक्त 10 फेरे उघडून घ्यायचे. ज्यांना ज्यांना मोठ्यांमध्ये असा दम्याचा त्रास आहे, सर्दीचा त्रास आहे, एलर्जिक कंडिशन्स आहे, आम्हाला धुळीची एलर्जी होती सारखी आणि आम्हाला स्वच्छता तर फार आवडते. आता इथं महिला वर्ग जास्त आहे म्हणून मी त्यांच्याबद्दल सांगतो, स्वच्छता तर फार आवडते. डस्टिंग केले की शिंका सुरू, बरं ते शिंक एक दोन येऊन थांबत नाही, 20-25 येतात, शेजारच्यांनाही कळतं आहे डस्टिंग करते कोणती, तर त्या हिशोबाने हे सुंठ वेखंड हे मोठ्यांसाठी कंपल्सरी सुरू करून टाका. आता या मुलांच्या बाबतीमध्ये याच्या पुढचा त्रास, सर्दी खोकला आला ठीक आहे, पण त्यानंतर त्याला सारखा ताप येतो, त्यानंतर सारखं नाक गळत राहतं आहे, वाहत राहतं आहे, किंवा कानाला दडे बसतात. बरेच जण म्हणतात कान दुखतो किंवा कानामधून आवाज आल्यासारखं वाटतं. बरं, कानामधून आवाज येण्याचे हे 2-3 प्रकार आहेत. ते एक तर मृदुंगासारखे येतात, नाही तर वाराच्या झोतासारखे असे आवाज येतात. तर असे जर आवाज येत असतील ना, तर त्या सुंठ आणि वेखंडासोबत ज्येष्ठ मत कायम द्यायचं त्याला, कायम. ज्यांना ज्यांना कानाचा त्रास आहे, 12 महिने कानाला दडे बसणं आहे, कानाला दडे बसण्यामुळे येणारी चक्कर आहे, त्याला आपण व्हर्टिगो म्हणतो. मग कानाचे डॉक्टर म्हणतात की तुम्हाला एक पर्टिक्युलर व्यायाम करावा लागेल तरच ही चक्कर जाईल. तर ज्यांना ज्यांना सर्दी खोकला पुढं जाऊन ताप असं जर येत असेल किंवा ताप सारखा येत असेल, तर सुंठ वेखंड आणि ज्येष्ठ मत तिघांचेही जेवढं वय आहे तेवढे फेरे घ्यायचे आणि ते गंध त्याला उघडून द्यायचा. याच्या पुढचा भाग येतो तो म्हणजे त्यांच्या पोटाच्या संदर्भात. जसं मागाशी मी सांगितलं की बद्धकोष्ठता, मोशनच्या वेळा नियमित नसणं किंवा त्यांना तयार होणारा उष्णतेचा त्रास, तर बद्धकोष्ठता जर असेल तर एक लक्षात घ्यायचं की आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये ना, ज्यांना ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांच्या बाबतीमध्ये ते लिक्विड डाएट घेत नाही. लिक्विड डाएट म्हणजे काय, पातळ अन्नपदार्थ. बऱ्याचदा आम्ही सांगतो की तुम्ही लिक्विड डाएट घ्या. लिक्विड डाएट म्हणजे आपल्या डोक्यामध्ये एक फिक्स कल्पना बसलेली, ती म्हणजे काय, पाणी प्यायचं, भरपूर पाणी प्यायचं. पण उगाचंच एवढं पाणी पिऊन, म्हणजे मिनिमम दिवसभरामध्ये 3 लिटर पाणी मोठ्याने प्यायला पाहिजे, पण त्याच्यापेक्षा जास्त घेतलं तर त्याचा अननेसेसरी लोड त्या किडनीवर होत असतो. त्यामुळं लिक्विड डाएट किंवा पातळ अन्नपदार्थ म्हणजे फक्त पाणी असं नाही आहे. त्याच्यामध्ये दूध येऊ शकतं, ताक येऊ शकतं, कोणत्याही आमट्या येऊ शकतात, पेज येऊ शकते, कसल्याही प्रकारचे व्हेजिटेबल सूप तुम्ही जे बनवतात ते येऊ शकतं. त्यामुळं अशा गोष्टी ज्या पातळ आहेत किंवा रनिंग मटेरियल ज्याला मी म्हणेल, चमच्यात घेतल्यानंतर त्याची धार लागते, ते म्हणजे पातळ अन्नपदार्थ. मग त्यामध्ये खीर येऊ शकतात, पायसम येऊ शकतात. दूध म्हणजे फक्त दूधच असं नाही, त्याचं मॉडिफिकेशन तुम्ही काही करू शकतात. रवा टाकला रव्याची खीर होईल, तांदूळ टाकलं तांदळाची खीर होईल, थोडं गूळ आणि मुगाची शिजवलेली डाळ टाकली तर त्या मुगाचं पायसम होऊ शकतं. खोबऱ्याचं थोडं दूध टाकलं त्याच्यामध्ये मिक्स करून थोडे खोबरे टाकले तर त्या खोबऱ्याची पण खीर होऊ शकते. अशा पद्धतीने हे मुलांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपण जर दिलं लिक्विड डाएट, मला अशा मुलांमध्ये ज्यांचं पोट साफ होत नाही, ज्यांच्या सकाळच्या मोशनच्या वेळा अनियमित आहेत, मोठ्यांसाठी आणि लहानांसाठी दोघांसाठी, आणि लिक्विड डाएट भरपूर घ्यावा. बऱ्याचदा होतं कसं, आपणही स्वतः टिफिनला डब्यामध्ये कोरडी भाजी, दुपारी आल्यानंतरही कोरडी भाजी, संध्याकाळी फक्त वरण भात, असं जर मुलांचं खाण्याचं स्ट्रक्चर असेल तर ते पूर्ण चुकीचं जातं आणि त्यामुळं त्यांना शौचाला वेळ लागतो, कडक शौचाला होते, जोर करावा लागतो किंवा ती जागा दुखते म्हणून रडतात. शिशुवर्गातली मुलं तर अगदी कोपऱ्यात जाऊन बसून ती शी करतात, अशी पण काही उदाहरणं मी बघितली की जे अगदी सिनियर ज्युनियर किंवा नर्सरीमध्ये जाणारी मुलं मुली जे आहेत ना, त्यांना जेव्हा शी येते तेव्हा ती एक तर रडायला लागतात आणि रडल्यानंतर मग कुठंतरी कोपरा बघून किंवा काहीतरी धरून मग शी करतात. त्याला म्हणायचं प्रेशर इंड्यूस होणं. एकतर तो मळाच्या एवढ्या गाठी झालेल्या असतात त्या बाहेर येत नाही, त्या मुलाचा एवढा ताण नसतो की तो जोर करू शकतो, म्हणून ते रडायला लागतं. तर अशा मुलांमध्ये हे पातळ अन्नपदार्थ त्याला देत जा. कमीत कमी एक बाऊलभर पेस्ट जरी दिली तरी चालेल. आपण रोज भात बनवतो, तांदळाची पेस्ट मीठ घालून जरी दिली तरी चालेल मला. फक्त एक आहे, फक्त ती त्याच्यासाठी नको, सगळ्यांनीच थोडी थोडी घ्या, म्हणजे तो घेईल, नाही तर तो म्हणेल हे मला काहीतरी वेगळंच दिलं आणि तुमच्या याच्यामध्ये तर काहीतरी वेगळंच दिसतंय. आणि हे फार स्मार्ट झाले जातात.
आपल्या मोबाईलसारखे. त्यामुळे ह्यांना लगेच टॅप होऊन जातं की आईने मला काहीतरी वेगळं दिलं आणि स्वतः काहीतरी वेगळं काहीतरी खाते. त्यामुळे आपण दोन गोट घ्या, त्याला चार गोट द्या, असं केलं तरी चालेल. आणि हे बदल व्हायला हे काही एका दिवसात बदल होणार नाही आहे, नाहीतर मग उद्यापासून लगेच छडी घेऊन उभं राहायचं. डॉक्टर गावडेने सांगितलं पेज प्यायची, नाहीतर आहेच, तसं काही करू नका. हे एका दिवसात होणारे बदल नाही आहेत, हे एक दोन तीन महिने तरी घेईल. अगदीच त्याच्या कलेने घेतलं तर एका महिन्यातही होऊ शकतं किंवा 15 दिवसातही होऊ शकतं, पण सुरुवातीला तर तो नाही हा शब्दच म्हणणार, हे मला नकोच. पण आता ते तुमची शक्कल आहे की ते तुम्ही कसं त्याला त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस करता, ठीक आहे. आता तिसरा पुढचा घटक येतो पोटाच्या बाबतीमधला, की ज्यांना ना IBS आहे, इरिटेबल बाउल सिंड्रोम, लहान मुलांच्या बाबतीमध्ये किंवा मोठ्यांच्या बाबतीमध्ये किंवा सिनियर सिटिझनमध्ये हे असे आढळलेले प्रश्न आहेत. काही खाल्लं की लगेच मोशन, पाणी पिलं की याला शौचालय होते, कुठं बाहेर जायचं झालं तरी त्याला शौचालय. आधी तो म्हणतो की मी ना थोडा बाथरूमला जाऊन येतो मगच आपण जाऊ. हे मोठ्यांमध्ये होतं, याला म्हणतात इरिटेबल बाउल सिंड्रोम. पोटात काही थोडं घन पदार्थ पडला नाही की आतड्यांची हालचाल व्हायला लागते, आतड्यांची हालचाल व्हायला लागली की याला मलप्रवृत्तीची भावना होते, शौचाची भावना होते, आणि मग तो जाऊन मोशन करून मग येतो आणि मग त्याला फ्रेश वाटतं, नाहीतर तोपर्यंत अस्वस्थच असतो. हे इरिटेबल बाउल सिंड्रोम जर त्या मुलांमध्ये असेल ना, तर यांच्यामध्ये नेहमी दोन गोष्टी कराव्यात. एक म्हणजे काळ्या मनुका साधारण 8 ते 10 तरी त्याने खाव्यात, मोठा असेल तर आपल्या मुठीत मावेल तेवढ्या तरी खाव्यात. म्हणजे मोठ्या म्हणजे 20 वर्षाच्या पुढे ज्यांना IBS असेल त्यांनी मुठभर काळ्या मनुका खाव्यात नेहमी. आणि दुसरं, रात्रीच्या वेळेस झोपताना थोडं म्हणजे घोटभर दूध, अर्धा फुलपात्र दूध आणि त्यामध्ये जायफळ उगाळून घ्यायचं किंवा जायफळ टाकायचे, जायफळाची पावडर 1 चिमूटभर, IBS फार लवकर बरं होऊन जातो. जेणेकरून दिवसभरामधून ह्यांच्या चक्रा किती असतात, 7 ते 8 वेळांच्या चक्रा होत असतात सारख्या, तर ह्या चक्रा थांबवणं आपलं काम आहे. मळाला धारण करून ठेवायची क्षमता आपल्या शरीरामध्ये आली पाहिजे. अननेसेसरी इरिटेबल बाउल सिंड्रोम होऊन त्या बाउलला सारखं ज्याला मी म्हणेल की कार्यान्वित करणं आणि थोडी थोडी मोशन होणं, हे मुलांच्या बाबतीमध्ये आणि मोठ्यांच्या बाबतीमध्ये दोघांच्या बाबतीमध्ये त्रासदायक आहे. त्यामुळे हा IBS ज्या ज्या मुलांमध्ये आहे त्यांना जायफळ आणि दूध रात्री आणि मनुका दिवसा, दिवसभरामध्ये कशाही खा, त्याला काही भिजवायची गरज नाही आहे, असेही आपण डायरेक्ट चावून खाऊ शकतो. बरं, त्या काळ्याच पाहिजे असंही नाही आहे, ज्या अवेलेबल असतील त्या खा, पण त्या मनुका पोटात जायला हव्या. आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे त्यांना बऱ्याचशा मुलांमध्ये मी असे जाणवलेलं की दात किडलेले, दात पोखरले गेलेले, दातांचे रंग बदललेले. तर अशा मुलांमध्ये मागे तुम्हाला सांगितलं होतं की त्रिफळाचूर्ण भाजून त्याची मिसरीसारखा वापर दातांना कसा करायचा. तर माझं असं म्हणणं आहे, आता त्याच्याही अलीकडची स्टेज मी असं सांगेल की मुलांना ना चांगली चूळ भरायला शिकवा. चांगली चूळ न भरल्यामुळं होतं काय, अन्नपदार्थ आपण जेव्हा काही खातो, जेवण करतो किंवा जे काही खातो आहे ना, ते तसेच त्याला कोटिंग राहतात, त्याच्या ज्या काही कॅव्हिटीज असतील, त्याच्या ज्या काही खाणे खाचा आहे त्याच्यामध्ये राहत आहे, आणि चूळ न केल्यामुळं ते तिथेच थांबते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, रात्रीच्या वेळेस ब्रश करणं हे 100% कंपल्सरी करा. मी असं म्हणेल एक वेळ सकाळी नाही केला तरी चालेल, पण रात्री कंपल्सरी. याचा अर्थ असा नाही की सकाळी करायचंच नाही, पण सकाळी समजा मी एक दिवस सूट देईल, म्हणजे माझं रात्रीच्या ब्रशला महत्त्व का देतो आहे, दिवसभरामध्ये जे काही अन्नपदार्थ खातो ना आपण, त्याची फाईन पेस्ट करून चावून चावून खातो आणि ते तिथं कोटिंग करून राहतं आहे. आणि पुढचे 8 तास आपण त्याला काम करायला वेळ देतो आहे झोपून. रात्री 10 वाजता जर आपलं जेवण झालं असेल तर आपलं दुसऱ्या दिवशीचं ब्रश करायचा वेळ कितीचा आहे, 7 किंवा 6 तर कमीत कमी 6 ते 8 तास आपण त्या पेस्ट झालेला जो मटेरियल आहे त्याला तोंड बंद करून तिथं जागा करून दिली की तू तिथं काम करत राहा, नंतर मी तुला स्वच्छ करेल. तर माझं असं म्हणणं आहे की मुलांना ती सवय सगळ्यात आधी लावा. एक म्हणजे चूळ भरणं, चांगली चूळ भरून तोंड स्वच्छ करून घ्यायला पाहिजे काहीही खाल्ल्यानंतर, जे काही तू खातो आहे त्यानंतर चूळ भरायची. आणि दुसरं, रात्रीच्या वेळेस झोपण्याआधी ब्रश करणं. बरं, त्याच्या झोपेच्या वेळा निश्चित नाही आहे असं जर तुम्हाला जाणवलं ना, पहिलं काम करायचं जेवण झालं की ब्रश कर, मग तू कधी झोप, हे तुम्ही आधी लावून घ्या. कारण 70% मुलांमध्ये दातांचे प्रॉब्लेम वाढलेले आहेत, जे अगदी 3री-4थीत आहे त्यांचे कवर होत आहेत, पण जे 1ली-2रीत किंवा अगदी जे नर्सरीमध्ये होते ना, अगदी नर्सरीतल्या मुलांचेही दात अगदी काळवंडला आणि असा पिरॅमिडसारखा त्रिकोणी झाला आहे, जो असा चौकोनी पाहिजे तो पिरॅमिडसारखा, म्हणजे तो चुकून त्याला हात लागला तर आपल्याला पोचेल एवढं ते पोखरला गेला आहे तो दात. असं जर असेल तर त्यांना चूळ भरायला शिकवा आधी. त्याच्या पुढंही जाऊन जे 5वी-6वी-7वीतले मुलं आहेत त्यांच्यामध्ये जर अशा प्रकारचे दात किडणं, दाताचे रंग बदलणं असं जर असेल, तर मागे जे सांगितलं होतं ते परत एकदा रिपीट करतो, जे नवीन असेल त्यांच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. त्रिफळाचूर्ण कोणत्याही आयुर्वेदिक दुकानात तुम्हाला मिळतं, बऱ्याच जणांच्या घरातही असेल किंवा माहिती असेल. त्रिफळाचूर्ण तव्यावर, गरम तव्यावर चांगलं भाजायचं,
सगळा धूर येईस तोवर भाजायचं. सगळा एकदा धूर निघून गेला की समजायचं तर त्याची राख झाली किंवा ज्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन झालं. ऑक्सिडेशन झाल्यानंतर ते पावडर जे आहे आपण मिसरी कशी भाजतो हे लक्षात येईल लवकर, है ना. मिसरी भाजतो त्या पद्धतीने हे भाजायचं. त्रिफळ चूर्ण भाजून त्याचा जे हिरड्यांना किंवा दातांना वापर केला आणि त्यानंतर त्याला फक्त चूळ करायचं, त्याला जास्त रब म्हणजे घासू नका, फक्त लावणं अपेक्षित आहे मला दातांना आणि हिरड्यांना, जेणेकरून त्याचे रंग जे बदललेले आहेत ते नॉर्मल होतील. त्याच्यामध्ये जे छोटे छोटे पोर्स म्हणजे छिद्र पडायला लागलेले दातांमध्ये ते कमी व्हायला लागेल. आणि जो कॅल्शियमचा भाग, दात कसे किडलेत हे पण वेगवेगळ्या पद्धतीने मी वर्ग शिक्षकांनाही दाखवले. दातं कशी किडलेली आहेत नाहींची, तटबंदीसारखी, म्हणजे आजूबाजूने फार सगळं चांगलं आहे आणि आत बघितल्यानं आ करून तो खड्डा पडला. अशी जी दातं आहेत ना त्यांच्यासाठी हा त्रिफळा चूर्ण सगळ्यात कंपल्सरी. असे जे दात आहेत त्यांच्यासाठी रात्रीचं ब्रश करणं सगळ्यात कंपल्सरी. असे जे दात आहेत त्यांना चूळ भरणं सगळ्यात कंपल्सरी, कारण ते तिथं जागा करून ठेवलेली आहे अन्नपदार्थांना कलेक्ट होण्यासाठी. असं जर असेल तर तो पूर्ण दात हिरड्यांसकट खराब होईल आणि त्यासाठी मग हे पुढं जाऊन प्रकरण वाढण्यापेक्षा ह्या दोन तीन गोष्टी जर आत्तापासूनच केल्या ना तर आपल्याला ते नवीन जे येणारे दात आहेत लहान मुलांमधले शिशुवर्गामधल्या मुलांमध्ये किंवा पहिली दुसरीच्या मुलांमध्ये जे नवीन येणारे दात आहेत ते तरी ॲटलीस्ट चांगले येतील किंवा चांगले येण्याची वेळ तरी ठेवतील. नाही तर हिरड्या जर एकदा खराब झाल्या तर नवीन येणारा दात कसा येईल ते मलाही सांगता येणार नाही. म्हणून मुलांमध्ये आणि मोठ्यांमध्ये सुद्धा, कारण हे पण एक अनुकरणाची गोष्ट आहे, आपण म्हणू त्याला रात्रीच्या वेळेस ब्रश कर, त्याचा पहिला प्रश्न असेल बाबांनी कुठं केला, आई तू तरी केलास का, पहिला प्रश्न येईल त्याचा हा. त्यामुळं आपण एक सवय ठेवूया, तू पण ब्रश घे मी पण ब्रश घेतो, आपण दोघे मिळून ब्रश करू. त्याला कुठंतरी तो ॲक्सेप्टन्स देईल, त्याला कुठंतरी तो मान्य देत मान्यता करेल, हां तू पण करते ना मग मी पण करते. असं एक कम्युनिकेशन तुमच्या दोघांमध्ये असणं फार गरजेचं आहे आणि हे एकमेकांच्या अनुकरणामधूनच होईल. मग तो घरातला मोठा भाऊ असू देत लहान भाऊ असू देत सगळ्यांना एकत्र घ्यायचं, आपणही घ्यायचं आणि कॉमन ब्रशिंगचा कार्यक्रम जो आहे तो संध्याकाळच्या वेळेमध्ये किंवा रात्रीच्या वेळेमध्ये करायचा. यात काही गैर नाही आहे. मला असं वाटतं की याच्यासाठी वेळ काढावा लागणं ही पण काही म्हणजे दुरापास्त गोष्ट किंवा होऊ शकणारी गोष्ट असं काही नाही. मुलांच्या पुढच्या दातांसाठी किंवा पुढच्या त्यांच्या ओरल हायजीनसाठी आपण एवढं करू शकतो, हा एक नियम सगळ्यांसाठी लावून घ्या. आता याच्या पुढे जी मुलं ॲग्रेसिव्ह आहेत त्यांच्या स्वभावामध्ये बदल व्हायला लागलेले आहेत किंवा जी अजिबात ऐकत नाही आहेत किंवा बऱ्याच जणांमध्ये असं आहे की स्लो लर्नर आहेत. आज सरांनी पण एक विषय सांगितला मला की शिकवलं तरी लवकर लक्षात येत नाही, किंवा आपण हे बघतो की आपण तासभर झालं त्याला एकच ओळ सांगतो आहे किंवा एकच गणित शिकवतो आहे, साधी बेरीज किंवा वजाबाकी आहे पण ती त्याच्या लक्षात येत नाही आहे. हे जर असं जर कारण त्याच्या मुलांच्या बाबतीमध्ये होत असेल ना तर याच्यामध्ये मागे तुम्हाला सांगितलं होतं ओली हळद नावाचा एक घटक आहे आपल्या आहार घटकामध्ये. ओल्या हळदीमध्ये कुरकुमिन असतं, त्याचं अल्कलाइड आहे, ॲक्टिव्ह अल्कलाइड आहे कुरकुमिन. हे कुरकुमिन मेंदूमधले जे सायनॅप्सिस आहे ते सायनॅप्सिस वाढवायचं काम करतं. दुसरं शरीराची जी होणारी झीज आहे डिजनरेशन, हे डिजनरेशन कमी करायचं काम ही कुरकुमिन किंवा ओली हळद करतं. त्यामुळं ओली हळद आपल्या खाण्यामध्ये नेहमी ठेवा. ओली हळद जशी आहे तशीच खायची, ओल्या हळदीची लोणची बिंची आणून डबे ठेवायचे नाही घरामध्ये. तिसरा भाग, आपण जसं लहानपणी गुटीच्या स्वरूपामध्ये घ्यायचो तसं घेतलं तरी चालेल. आता ओली हळद किती खायची आणि कशी वापरायची, ओली हळद 12 महिने वापरायची सगळ्यांसाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्याच्या पुढच्या गुणधर्म मी तुम्हाला सांगेन. पण जनरली बुद्ध्यांक वाढवण्यासाठी किंवा विस्मरण जे होतं आहे ते स्मरणशक्ती प्रोसेस ऑफ रिकॉल ज्याला आम्ही म्हणतो आठवण्याची क्षमता हे वाढवण्यासाठी ओल्या हळदीचा गुणधर्म फार महत्त्वाचा आहे. तर हे कुरकुमिन आपल्याला किती हवं आहे, जो खातो आहे त्याच्या बोटाचं पेर. आता लहान मुलाला देत असेल तर त्याच्या लहान मुलाच्या बोटाचं पेर बघायचं, नाही तर आपण म्हणतो बोटाचं पेर सांगितले ना आपलं बोट असतं अगदी ठसठशीत आणि ते त्याला खायला लावतो, तर तसं नको. त्याची मात्रा त्याच्या बोटाच्या पेरावडी, ज्याला खायचं आहे त्याचं बोटाचा पेराचा तुकडा, मोठ्यांसाठी 1/2 इंचा तुकडा कंपल्सरी. तर ही ओली हळद जी आहे हे सेल डिजनरेशन कमी करतं, वार्धक्य येऊ देत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या ओल्या हळदीचे असे घटक आहेत की जे आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी सिक्रिशन्स आहेत, मग ते हॉर्मोनचे असू देत, लॅक्रिमल सिक्रिशन असू देत, तोंडातल्या लाळीचे सिक्रिशन असू देत, ॲसिडिक सिक्रिशन असू देत, हे सगळे सिक्रिशन नॉर्मल करायचं काम करतं. आता यातलं चांगलं उदाहरण तुमच्या लवकर लक्ष देण्यासारखं मी तुम्हाला सांगू देतो. इन्सुलिन बरेच जण डायबिटिक पेशंटमध्ये तुम्ही बघितलं असेल, माहितीतले असेल तुमच्या, की जे इन्सुलिन घेतात किंवा घ्यावं लागतं किंवा डॉक्टरने सांगितलं जेवणाआधी 10 युनिट संध्याकाळी 10 युनिट, ही इन्सुलिन जे शरीरामध्ये आपल्या पॅनक्रियाजमध्ये तयार होत असतं हे तयार होण्याची क्षमता ह्या ओल्या हळदीने वाढते आणि इन्सुलिनची डिपेंडन्सी आपण थांबवू शकतो 3 महिन्यांमध्ये. 3 महिने व्यवस्थित ही हळद घ्या,
तीन महिन्यानंतर परत साखर तपासा, तुमचे डॉक्टर स्वतःच तुम्हाला सांगतील आता इन्सुलिन घ्यायची गरज नाही, आपलं इन्सुलिन बऱ्यापैकी चांगलं वाढलेलं आहे शरीरामध्ये, तुमची BSL किंवा ब्लड शुगर लेवल आता नॉर्मल राहते, त्यामुळे आपण हळूहळू करून ते बंद करू, एकदम बंद करायचं नाही बरं का ते, आणि ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, नाही तर डॉक्टर आवडीने सांगितलं हळद खायची आणि इन्सुलिन बंद करायचं, तसं काही करायचं नाही. तर जनरली हळद खाल्ल्यानंतर होतं काय, आपल्या शरीरामध्ये इन्सुलिनची मात्रा वाढायला लागते जी पॅनक्रियासमधून तयार होत असते. इन्सुलिनची मात्रा हळूहळू वाढायला लागली की इन्सुलिनचे डोस कमी करायचे असतात आणि टेपर ऑफ करून 3 महिन्यामध्ये इन्सुलिन पूर्ण बंद करता येऊ शकतं. तेच जर वर्षभर केलं तर गोळीची जी डिपेंडन्सी आहे, बऱ्याच जणांना डायबिटीसच्या गोळ्या कधी खायच्या किती खायच्या डॉक्टर कधीच सांगत नाही, याचा शेवट कधी आहे. थायरॉईडच्या आजारामध्ये पण तसंच आहे, कोणाला थायरॉईड आहे का इथे, थायरॉईड नाही बरं, थायरॉईडच असताना तर थायरोनॉमची गोळी आयुष्यभर खायची असंही सांगितलेलं असतं बऱ्याच जणांना, पण माझं असं म्हणणं थायरॉईड ग्लँड आहे आपल्या शरीरामध्ये, ग्रंथी आहे थायरॉईडची, तिचं काम आहे ते थायरॉईड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन बनवणं, मग त्याला आपण काय ॲक्टिवेट करू नये. आता मी समजा मोटरसायकलने आलो, माझं मोटरसायकलचं चाक पंक्चर झालं, मी एकदाच गॅरेजमध्ये जाईल ना, तर मी रोज जाईल गॅरेजमध्ये आणि त्याला सांगेल बघ माझी गाडी, तशी काही गरज नाही. मग जिथं कमकुवतपणा आहे ना तो दुरुस्त करावं. मग हा कमकुवतपणा कुठे येतो आहे, ह्या सिक्रिशन करणारा जो ब्रेनचा स्टिम्युलेटर आहे त्याच्यामध्ये कमकुवतपणा आहे, म्हणून थायरॉईडसारखे आजारपण, इन्सुलिनची डिपेंडन्सी ही यायला लागली. माझं असं म्हणणं आहे, माझं मगाशी जे म्हणणं होतं से नो टू मेडिसिन, हे जसं लहान मुलांच्या बाबतीमध्ये म्हणतो ना औषधाला नाही किंवा अँटीबायोटिक वापरू नका, तसं मोठ्यांमध्ये पण आहे, कशाला त्या औषधांची डिपेंडन्सी. म्हणजे आपण असं झालेलं आहे आजकाल, काही झालं की घे औषधी, काही झालं तरी, आणि ती कधी थांबवायची हे तर कधीच विचारत नाही. मला माझं असं म्हणणं असतं की कोणी आल्यानंतर ना मी त्याला पहिलं टार्गेट देऊन देतो, 3 महिने माझं तोंड बघायचं, 3 महिन्यानंतर माझं परत बघायचं नाही, तो सारखं कशाला औषधं ना, औषधांची एवढी अवलंबून ठेवण्याची प्रवृत्ती माणसांमध्येच नसावी, नॅचरल पद्धतीने जे येईल त्या पद्धतीने आपण जावं, तर ते कुठंतरी त्याला बरं करणं हा एक घटक पडेल. नाहीतर मग काय, मी काय केलं, औषधांवर त्याला अवलंबून ठेवलं आणि आपण पण मरणाच्या भीतीने ती औषधी खातच राहत. BP गोळी कधी बंद करायची कोणीच सांगत नाही, मात्र खातच राहत. बरं ते सारखं डॉक्टरांकडे कोण जाणार, त्यांनी चिठ्ठी लिहून दिलेली असते, 4-5 वर्ष ती चिठ्ठी आपण लॅमिनेट करून ठेवलेली असते अगदी घरामध्ये, तेच रिपीट होते, तसं नको. माझं असं म्हणणं आहे कुठंतरी बदलता आलं पाहिजे आपल्याला, आणि त्या पद्धतीने त्याच्यामधले बदल आपल्या शरीरामध्ये होत आहेत की नाही हे पण तपासता आलं पाहिजे, म्हणून ही ओली हळद. आता तुम्ही म्हणाल डॉक्टर आमच्या मसाल्याच्या डब्यामध्ये तर हळद नेहमीच असते, पोह्यामध्येही घालतो आहे, आमटीमध्येही घालतो आहे, वाटणामध्येही घालतो आहे, सगळीकडं आहे, मग आम्हाला त्याचे गुणधर्म का भेटत नाही, ते भेटले पाहिजे तुम्ही जसं सांगतायत तसं. आमच्या घरात कोणाला डायबिटीस नसावा, आमच्या घरामध्ये कोणाची स्मरणशक्ती कमी नसावी, हळद तर आम्ही खातो आहे सगळे. आपण जी हळद खातो ना ही रामबंधू आणि MDHची हे प्रोसेस हळद आहे, म्हणून मी मग अशी शब्द वापरला ओली हळद. ओली हळद ही कच्ची हळद आद्रकासारखी मिळते, त्याची बऱ्याच जणांना सगळ्यांना माहिती आहे, पण ज्यांना माहिती नाही त्यांना सांगून देतो की ओली हळद चुन्याच्या निवळीमध्ये शिजवली जाते, वाळवली जाते, परत शिजवली जाते, परत वाळवली जाते, असे त्याचे साधारण 20-22 सेटिंग होतात आणि त्यानंतर हळकुंड तयार होतो आणि त्यानंतर हळद पावडर करून आपण ती वापरतो. तर ह्या ज्या प्रोसेस आहेत ना चुन्याच्या निवळीच्या, वाळवण्याच्या, शिजवण्याच्या, याच्यामध्ये मी कुरकुमिन नावाचा जो शब्द सांगितला होता ना, ते कुरकुमिन सगळं निघून जातं, म्हणजे जो औषधी गुणधर्माचा घटक आहे त्याच्यामधला तो 99% निघून गेला, मग राहिला काय तो फक्त स्टार्च, आणि तो स्टार्च आपण त्या MDHच्या आणि रामबंधूच्या किंवा आपण घरगुती जी काही दळून आणतो हळकुंड त्याच्यामध्ये मिळतो. त्याचे फक्त 2 गुणधर्म असतात, लग्नाआधी अंगाला लावणं, जखम झाल्यावर त्याच्यावर लावणं, त्याच्या व्यतिरिक्त त्याचे औषधी गुणधर्म काही नाही आहे. लग्नाआदराच्यासाठी की नंतरची होणारे जखम आधीच आपण भरून काढतो आणि जखम झाल्यावर तर काय लावायचीच असते ती. तर ह्या गोष्टी आता गमतीचा भाग वेगळा, पण ओली हळद ही कंपल्सरी. आता ओली हळद 12 महिने मिळते, काही जण म्हणाल की डॉक्टर मिळत नाही आहे मग काय करायचं, तर ओली हळद कशी साठवून ठेवायची तेही सांगून देतो. ओल्या हळदीला ना किसून सावलीमध्ये वाळवायचं, जसं आपण खोबरं गाजर किसतो त्या पद्धतीने ओली हळद किसून सावलीमध्ये वाळवायची, उन्हामध्ये वाळवू नका. कुरकुमिन हे त्याला म्हणणं की रेडिओ ॲक्टिव्ह आहे, त्यामुळं उन्हामध्ये गेल्यानंतर त्याची ॲक्टिव्हिटीज काळवणतं, ती हळद काळी पडते, त्यामुळे त्याला सावलीत वाळवा आणि प्लास्टिकच्या पेपरवर वाळवा, न्यूजपेपरवर किंवा छापलेल्या पेपरवर नको. 3 दिवसामध्ये ती कडकडीत वाळते, ग्राइंडरला लावा, चांगली बारीक करा आणि ती 12 महिने तुम्ही वापरू शकाल. आता पावडर केलेली हळद औषध म्हणून कशी वापरायची, आपल्या चिमटीत मावेल तेवढी पावडर जरी घेतली तरी त्या हळदीचे गुणधर्म सगळे आपल्याला मिळतील. आता ज्याला वापरायची त्याची चिमूट बरं का, लहान मुलांच्या बाबतीमध्ये त्याला सांगायचं चिमूटभर पावडर घे आणि ती डायरेक्ट खाली तरी चालेल, मधासोबत खाली तरी चालेल. मोठ्यांच्या बाबतीमध्ये आपण
सेम तेवढीच एक चिमूट भरच हळदीची पावडर घ्यायची की जेणेकरून आपल्याला पुढे होणारे जे काही मी म्हणेल की हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरतं आहे, क्युरेबल पार्ट म्हणून वापरतं आहे, आजारपण येऊ नये म्हणून वापरतं आहे. तर अशा पद्धतीने हे ओली हळद कायमस्वरूपी आपल्या खाण्यापिण्यामध्ये किंवा वापरण्यामध्ये गुटीच्या औषधामध्ये कायमस्वरूपी वापर. तर महत्त्वाचे जे काही प्रश्न होते ते मी आत्ता इथे उपस्थित केले, ते म्हणजे अभ्यंग, दुसरं जंताचं औषध, तिसरं सर्दी खोकला दम लागणं, चौथं त्याच्या मोशनच्या संदर्भात, पाचवं त्याच्या दातांच्या संदर्भात, नंतर ओली हळद त्याच्या बुद्ध्यांक. तुम्ही सगळेजण इथं आलात ह्या इतक्या गडबडीच्या वेळांमध्ये वेळ काढून शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकल्या. शाळेने मला इतक्या सकाळी इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार. मी सांगतो तेवढं, जेवढं सांगितलं तेवढं जरी ॲटलीस्ट आपण केलं ना तर आपल्या बाबूचं फार चांगलं आणि उज्ज्वल भविष्य आहे. त्याच्यामध्ये आपल्याला थोडा हातभार आणखी चांगला लावता येईल आरोग्याच्या बाबतीमध्ये. ठीक आहे.